नांदेड मांजरम नजीक पुलावरून मार्ग काढणारी जीप वाहून गेली. 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा या गावी एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा पुरात वाहून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 20 ऑगस्ट रोज सोमवारी रात्री 10 ते 12 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. मांजरम येथे घरगुती कार्यक्रम आटपून बरबडाकडे निघालेल्या जीप क्रमांक MH 37G 5611 या नंबरची टवेरा जीपमध्ये घरगुती कार्यक्रम आटपून बरबडाकडे निघालेल्या गंगाधर मारुती दिवटे वय 30 वर्ष राहणार बरबडा हे स्वतः चालक होते. यांच्यासह यांची पत्नी पार्वतीबाई गंगाराम दिवटे वय 25 वर्ष व एक चिमुकली मुलगी अनुसया गंगाराम दिवटे वय 5 वर्ष राहणार मूळगाव बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी. 2 दिवसापासून होत असलेल्या सततधार पावसामुळे नदी नाले भरून आले. मांजरम नदीजवळ असलेल्या एका ओजवरून पाणी पुलावरून वाहत होते. गंगाधर तिवटे यांना पाण्याची पातळी लक्षात आली नाही असे वाटते. यामध्ये गाडी वाहून गेली. पती पत्नीसह मुलगी या गाडीमध्ये आढळून आली. गावकऱ्यांनी नायगाव ग्रामीण रुग्णालयात यांना हलविण्यात आले. यानंतर हे तिघही मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी माहिती मिळत आहे. मयत गंगाधर दिवटे हे राहणार बडबडा या गावाचे मूळ रहिवासी आहेत. बडबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती आमचे बडबडा प्रतिनिधी बालाजी शेवाळे यांनी दिली आहे. जनतेचे मत बडबडा नांदेड.